आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणातील फ्रेम डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन पाहणार आहोत इंग्रजीत दोन प्रकारचे प्रश्न असतात एक डब्ल्यू एच क्वेश्चन दोन वर्बल किंवा येस्नो टाईप क्वेश्चन डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही डब्ल्यू एच टाईप शब्दापासून होते त्यास डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असे म्हणतात दिलेले विधानार्थी वाक्य म्हणजेच असेरेटिव सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्यात म्हणजेच डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन मध्ये रूपांतर करताना खालील नियम लक्षात ठेवा डब्ल्यू एच टाईपच्या प्रश्नार्थक वाक्याची रचना करीत असताना वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यू एच शब्द येतात फॉर एक्झाम्पल हू व्हेन व्हेअर हूम हॉट व्हाय हूज हौ हौ मच How मेनी how how इत्यादी डब्ल्यू एच टाईप शब्दानंतर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते घ्यावे वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापद मूळ रूपात असल्यास डब्ल्यू एच टाईप शब्दानंतर डू घ्यावे वाक्यात जर मुख्य क्रियापद भूतकाळात असेल तर डब्ल्यू एच टाईप शब्दानंतर डीड घ्या आणि वाक्यात जर मुख्य क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागला असेल तर डब्ल्यू एच टाईप शब्दानंतर डज घ्या क्रियापदानंतर वाक्यातील करता लिहावा व त्यापुढे मुख्य क्रियापदाचे मूळ रूप लिहावे वाक्यात जर सहायककारी क्रियापद असेल तर त्याचाच वापर मुख्य क्रियापद म्हणून करतात दिलेल्या वाक्यात जर मुख्य क्रियापद मूळ रूपात किंवा भूतकाळात किंवा मुख्य क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागलेला असेल तर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनमध्ये करत्यानंतर मुख्य क्रियापद मूळ रूपात लिहावे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे दिलेल्या वाक्याचा अधोरेखित भाग उत्तर म्हणून समजून त्याच भागावर प्रश्नार्थक शब्द तयार करून प्रश्नार्थक वाक्य तयार करावे आणि अधोरेखित भाग गाळून टाकावा प्रश्नार्थक वाक्याचा काळ मात्र बदलू नये आता आपण उदाहरणाद्वारे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन कसे तयार करतात ते पाहूयात सेंटेन्सीज माय ब्रदर्स नेम इज शाहूराज हे वाक्य ॲसेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी आहे याचे आपल्याला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनमध्ये रूपांतर करायचे आहे दिलेल्या वाक्यात शाहूराज या शब्दाखाली अंडरलाईन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला डब्ल्यू एच टाईप शब्द त्या उत्तराला अनुसरूनच घ्यावे लागणार आहे माझ्या भावाचे नाव शाहूराज आहे त्यामुळे प्रश्न तयार करताना आपल्याला डब्ल्यू एच टाईप शब्द हॉट म्हणजे काय हे लि घ्यावे लागणार आहे वाक्यात सहाय्यककारी क्रियापद ईज आहे त्यामुळे व्हॉटच्या पुढे इज लिहा क्रियापदापुढे माय ब्रदर्स नेम यासाठी आपल्याला प्रश्नार्थक वाक्यात युअर ब्रदर्स नेम लिहावे लागणार आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे म्हणजेच डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन होते व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम दुसरे उदाहरण पहा ही सँग अ सॉन्ग या वाक्यात अ सॉन्ग या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेला आहे त्याने गाणे गायले मग आपल्याला प्रश्न कसा तयार करावा लागेल त्याने काय गायले आणि कायसाठी वाक्याच्या सुरुवातीला हॉट हे डब्ल्यू एच टाईप शब्द घ्यावे लागणार आहे त्यापुढे वाक्यात मुख्य क्रियापद सिंग हे भूतकाळात म्हणजेच सँग आहे त्यामुळे डब्ल्यू एच टाईप शब्दानंतर डीड घ्यावे त्यानंतर ही लिहून पुढे मुख्य क्रियापद मूळ रूपात लिहावे आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे म्हणजेच डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन होते हॉट हो डीड ही सिंग क्वेश्चन मार्क फ्रेम डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन यावरील आणखी उदाहरणाचा सराव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात